आज आपण पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ स्वामी आज आपण पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ सोलापूर या वेबसाईट बद्दल आपण माहिती घेणार आहोत. तर बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी सोलापूर विद्यापीठाशी वेगवेगळ्या महाविद्यालयात प्रवेश घेतलेला आहे, त्याचबरोबर त्यांची परीक्षाही झालेली आहे. तर अशा विद्यार्थ्यांना रिझल्ट पाहण्यासाठी थोडीशी मदत म्हणून हा व्हिडिओ आज आपण बनवत आहोत. तर या ठिकाणी आपण गुगलमध्ये गेल्यानंतर su.digitalyunivercity.ac.in या पद्धती आपण या ठिकाणी टाईप करू शकतो, जे इथे su.digitalyunivercity.ac. त्याच्यानंतर या ठिकाणी या पद्धतीची सोलापूर विद्यापीठाची वेबसाईट ओपन होईल. ही वेबसाईट ओपन केल्यानंतर या ठिकाणी विद्यार्थ्यासाठी सेपरेट लॉग इन दिलेलं आहे, महाविद्यालयाचे जे कर्मचारी आहेत त्यांच्यासाठी इथे सेपरेट लॉग इन दिलेले आहे. त्याचबरोबर युनिव्हर्सिटी लॉग इन या ठिकाणी आहे, जे विद्यापीठाचे कर्मचारी असतील त्यांच्यासाठी या ठिकाणी लिंक दिलेली आहे. त्याचबरोबर या वर्षी 12वी पास झालेल्या विद्यार्थ्यांसाठी या ठिकाणी ऍप्लिकेशन म्हणजे वेगवेगळ्या महाविद्यालयाला ऍप्लिकेशन करण्यासाठी या ठिकाणी लिंक दिलेली आहेत. मग ऑनलाईन ऍप्लिकेशन फॉर ऍडमिशन एनरोलमेंट रेग्युलर और एक्सटर्नल स्टुडंट अकॅडमिक इयर 2021, म्हणजे आता हे चालू वर्षीसाठी जेव्हा आपण करतो या ठिकाणी 2021-22 या ठिकाणी ऍडमिशनसाठी. तर आजचा विषय आपला आहे एक्झामिनेशन आणि रिझल्ट. तर ज्या विद्यार्थ्यांनी आता परीक्षा दिलेली आहे तर त्यांचा रिझल्ट पाहण्यासाठी विद्यापीठाच्या वेबसाईटवर एक्झामिनेशन या टॅबला क्लिक करायचं आहे. या लिंकला क्लिक केल्यानंतर या ठिकाणी सर्व एक्झाम रिलेटेड सर्व माहिती या ठिकाणी दिलेली आहे. ओके, तर एक्झामच्या रिलेटेड जे काही सर्क्युलर असेल तर इथं आपल्याला बघायला मिळेल. प्रिव्हियस क्वेश्चन पेपर बघायचे असेल तर या ठिकाणी प्रिव्हियस क्वेश्चन पेपर बघायला मिळतील. त्याचबरोबर ऑनलाईन रिझल्ट जे लेझरवर रिझल्ट आहेत ते रिझल्ट आपल्याला इथे बघायला मिळतील. तर या ठिकाणी आता ऑक्टोबर 2020 आहे, मार्च 2020 आहे. त्याचबरोबर या ठिकाणी टाइम टेबल आहे, आता इथून पुढे काय एक्झाम होतील तर त्याचं टाइम टेबल असेल. त्याच्यानंतर मार्च 21 साठी जे परीक्षा घेतलेली होती त्याच या ठिकाणी आपल्याला रिझल्ट पाहता येईल. त्याचबरोबर या प्रत्येक वेजानुसार करतात एक्झामिनेशन टाइम टेबल आहे. तर या ठिकाणी एक्झामिनेशन टाइम टेबल मध्ये फायनल टाइम टेबल या ठिकाणी सर्व विद्यार्थ्यांनी बघावा. त्याचबरोबर एक्सटर्नल विद्यार्थी असेल तर एक्सटर्नल विद्यार्थ्यांसाठी काही सूचना असतील तर या ठिकाणी पाहता येतील. एक्झाम रिलेटेड जे काय हे असतील तर इथं पाहता येईल. त्यानंतर आपल्याला जी परीक्षा दिलेली असतील, प्रिव्हियस परीक्षा दिली असेल त्याची आन्सर की पाहायची असेल तर या ठिकाणी आपण आन्सर की वगैरे करू बघू शकतो. त्याचबरोबर एखाद्या विद्यार्थी एखाद्या विषयामध्ये फेल झाला असेल आणि त्याला वाटत असेल की मी पेपर भरपूर चांगला लिहिला होता आणि आपल्याला ग्रिव्हन्स आणि सजेशन करायचं असेल, ग्रिव्हन्स मागवायचं असेल, उत्तर पत्रिका पाहायची असेल तर या ठिकाणी ऍप्लिकेशन म्हणून आहेत, त्याच्यातून तुम्ही हे ऍप्लिकेशन करू शकता. वेगवेगळ्या प्रकारचे ऍप्लिकेशन तुम्हाला इथं ऑनलाईन करायला भेटतील. तर आजचा आपण पाहत आहोत ऑनलाईन रिझल्ट मार्च 2021 चा. तर या ठिकाणी याला क्लिक केल्यानंतर या ठिकाणी आपण बघू शकतो विद्यापीठाने जे काय रिझल्ट डिस्प्ले केलेले आहेत, तर हे डिस्प्ले केलेलीची तारीख आणि त्याच्यानंतर हे रिझल्ट. तर आता या ठिकाणी आपण बघतोय हे एक्सटर्नलचे विद्यार्थ्यांचे रिझल्ट आहेत, सीजीपीएचे रिझल्ट आहेत, सीबीसीएसचे रिझल्ट आहेत. त्याच्यानंतर इथं रेग्युलर आता जे सेकंड इयरला विद्यार्थी होती बी ए सेकंड इयरला त्या विद्यार्थ्यांसाठी बी ए रेग्युलर हॉनर्स सीबीसीएस 2019 मध्ये सेमिस्टर 3 आणि सेमिस्टर 4 इथं रिझल्ट आहेत. त्याचबरोबर इथं खाली आहेत एम कॉम फॅकल्टी ऑफ कॉमर्स अँड मॅनेजमेंट याच्यामध्ये बीकॉमचे रिझल्ट आहेत.
बीकॉम आहे, एमकॉम आहे, या ठिकाणी रेग्युलर असो किंवा एक्सटर्नल, या ठिकाणी बघता येईल. त्याचबरोबर आहे फॅकल्टी ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजी, मग सायन्स अँड टेक्नॉलॉजी म्हणजे बीएससी आहे, बीसीएस आहे, बीटेक आहे, पुन्हा बीसीए आहे, याचे आपल्याला इथं रिझल्ट बघायला मिळतील. आता इथे बीसीए सेमिस्टर 5 आणि 6 म्हणजे बीसीए 3 रिझल्ट इथे बघायला येईल. तसंच या ठिकाणी बीएससी ईसीएस सेमिस्टर 5 आणि 6 रिझल्ट आहे. त्याचबरोबर इथे नो ब्रँच, नो ब्रँच म्हणजे प्लेन बीएससी, ज्यात मध्ये केमिस्ट्री, फिजिक्स, झू, मॅथ, स्टॅट असे विषय असतील त्याच्यासाठी नो ब्रँच आहे. या पद्धतीने आपण प्रत्येक विषयाचे आपण इथे रिझल्ट बघू शकतो. त्याच्यानंतर आहे पीजी, पीजी मध्ये एमएससी आहेत, एमएससी चे या ठिकाणी बघू शकता, एमसीए वगैरे या ठिकाणी आपण रिझल्ट बघू शकतो. त्याचबरोबर इंजिनिअरिंग, इंजिनिअरिंग मध्ये असेल तर सिव्हिल आहे, बीटेक आहे, एमई आहे, या ठिकाणी तुम्ही रिझल्ट बघू शकता. हे तुमच्या पॅटर्ननुसार या ठिकाणी रिझल्ट डिस्प्ले होईल. त्याचबरोबर त्याचबरोबर इंटरप्रिटेशन आहे आणि बी बी एड फॅकल्टी ऑफ एज्युकेशन याचा सुद्धा येते या ठिकाणी रिझल्ट लागलेले आहेत, हे आपण रिझल्ट बघू शकतो. ओके, तर आता हा झाला आता सध्याचा रिझल्ट पाहण्याची प्रोसिजर झाली. परंतु काही विद्यार्थ्यांना असं असतंय की 2018 पास झालो, 17 झालो, 16 झालो किंवा 15 झालो, त्या विद्यार्थ्यांचा डेटा पाहायचा असतो. त्या विद्यार्थ्यांना त्या टायमिंगच एखाद्या विद्यार्थ्याचं मार्कशीट हरवलेलं असत. आता मध्ये सांगली, सोलापूर या ठिकाणी, म्हणजे सांगली, कोल्हापूर, पुणे या ठिकाणी पावसाचा इतका मोठ्या प्रमाणात नुकसानकी झाली की काही विद्यार्थ्यांचे डॉक्युमेंट लॉस झाले, पावसामुळे हरवले डॉक्युमेंट वगैरे. आणि मग आता त्या विद्यार्थ्यांना डॉक्युमेंट पाहिजे असतील तर काय करावं लागेल, तर अशा विद्यार्थ्यांसाठी जी सोलापूर विद्यापीठाची एक वेबसाईट आहे, जुनी जुन्या पद्धतीची वेबसाईट आहे, तिचं नाव आहे सोलापूर विद्यापीठाचीच आहे ही. याच्यामध्ये त्याचा ऍड्रेस फक्त वेगळा आहे, sus.ac.in हा ओल्ड सर्व्हर आहे. याच्यामध्ये आपल्याला विद्यापीठाची सर्व लेझर्स जे काय त्या सर्व्हर, म्हणजे आता आपण जी एस यू डॉट डिजिटल वर जी माहिती बघितली तीच माहिती या सर्व्हरवर बघता येईल, या वेबसाईटवरही बघता येईल आपल्याला. याच्यामध्ये सुद्धा एक्झामिनेशन आहे, एक्झामिनेशन मध्ये आपण रिझल्ट आहे, रिझल्टला क्लिक केल्यानंतर या ठिकाणी आपल्याला ओल्ड पासून म्हणजे 2 ऑक्टोबर 2015, 16, 17, 18, 19 जे काय एस यू डॉट डिजिटल सर्व्हरवर जे काय आपल्याला बघता आले नाहीत रिझल्ट, ते सर्व रिझल्ट इथं आपल्याला या वेबसाईटवर पाहता येतील. तर या ठिकाणी ऑक्टोबर 2015 आहे, मार्च 2016 ओल्ड आहे, त्याच्यानंतर मार्च 16, 19, 17, 18 अशा या पद्धतीने इव्हेंट वाईज, सेमिस्टर वाईज या ठिकाणी आपल्याला रिझल्ट पाहिजे. मग आता प्रत्येक या लेझरवर आपण कुठल्या वर्षी शिकायला होतो आणि कितव्या सेमचा रिझल्ट पाहायचा आहे आणि ते कुठल्या सेमला आपण परीक्षा दिली. मग काही विद्यार्थ्यांनी मार्च 2017 12वी पास झाले असेल तर त्याची पहिली सेमिस्टर ऑक्टोबर 2017 होईल आणि सेमिस्टर सेकंड हे मार्च 18 होईल. अशा पद्धतीने जनरली समजून घ्यावे, 12वी आपली कधी झाली आणि आपण प्रथम वर्षाला कधी प्रवेश घेतला आणि त्याच्यानंतर प्रथम वर्षाला प्रवेश घेतल्यानंतर त्याची पहिली सेमिस्टर कधी होती, तर पहिली सेमिस्टर हे ऑक्टोबरला होती. ऑक्टोबरला झाल्यानंतर कुठल्या ऑक्टोबरमध्ये, आता 12वी 17 झाली म्हटल्यानंतर मार्च 17 झाल्या तर ऑक्टोबर 17 त्याचं फर्स्ट सेमिस्टर असेल. या पद्धतीने इथे क्लिक करा, क्लिक केल्यानंतर इथं आपल्याला सर्व वर्गांची लिस्ट भेटेल जे आपण आता पाहिलं होतं 5 मिनिट. या पद्धतीने वर्गाची नावं असते, सर्व वर्ग दिसतील इथे आपल्याला. यामध्ये आपला वर्ग सिलेक्ट करायचा, तर इथे पहा हा बीसीए भाग 1 फर्स्ट इयरचा आहे, सेमिस्टर सेकंड इयर, तर हा 12वी झाल्यानंतर हा प्रवेश घेतल्यानंतरचा आहे. तसं बीसीएसला घेतला असेल 12वीच्या नंतर तर त्याची पहिली सेमिस्टर असेल, बीसीए ची पहिली सेमिस्टर, बीएससी ची इथं
बीएससी वगैरे इथे पहिली सेमिस्टर तुम्हाला पाहता येईल. अशा पद्धतीने आपला आपला जो कुठला वर्ग असेल तो वर्ग या ठिकाणी पाहून त्या याच्यावर क्लिक करावे. तर आता या ठिकाणी आपण या रिझल्टला क्लिक करूया. रिझल्टला क्लिक केल्यानंतर त्यावेळेसचा जो काही पीडीएफचा डेटा आहे रिझल्ट लागलेला तो आपल्याला इथं पाहता येऊ शकतो. तर या ठिकाणी आपण बघा रिझल्ट आहे आणि हा त्यावेळेसचा जो म्हणजे ऑक्टोबर 2017 लागलेला जो विद्यापीठाचा निकाल आहे त्या या ठिकाणी आपण या यादीमध्ये आपलं नाव सर्च करा, तुम्हाला या ठिकाणी मिळून जाईल. आता हा माने शुभम असं मी नाव टाईप केलं आणि तो त्याचा डेटा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळाला. सेमिस्टर फर्स्टचा होता आणि या ठिकाणी आपण त्याचा डेटा पाहू शकतो. ओके, याबद्दल काय अडचण असल्यास संबंधित महाविद्यालयाशी संपर्क साधावा व डॉक्युमेंट मिळवण्यास महाविद्यालयाची मदत घ्यावी. धन्यवाद.